पटाक फक्त 30 सेकंदात बातमी डाउनलोड करा आता ऍप डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर आताच क्लिक करा। राज्यातल्या नगरपंचायत निवडणुकांमध्ये नंबर वन पक्ष आपणच ठरल्याची रस्सीखेच राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सुरू आहे। तर तिकडे सांगलीच्या खानापूर नगरपंचायत निवडणुकीत भाजपला भोपळाही फोडता न आल्याने राष्ट्रवादी भाजपवर तुटून पडली आहे। खानापूर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना काँग्रेसला 9 तर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित जनता आघाडीला 7 जागा मिळाल्यात। एक अपक्ष उमेदवार निवडून आलाय, मात्र भाजपच्या खात्यात एकही जागा आलेली नाही। या निवडणुकीत काँग्रेस शिवसेना आघाडीचं नेतृत्व स्थानिक शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्या खांद्यावर होतं, तर भाजपकडून गोपीचंद पडळकर यांच्या खांद्यावर जबाबदारी होती। पण पडळकरांच्या बालेकिल्ल्यातच सगळ्याच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाल्याने राष्ट्रवादीनेही तोंडसुख घेतलंय। एकच छंद गोपीचंद असं पडळकर म्हणतात, त्याच्यावरही चिमटे काढत राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरेंनी ट्विटरवरून म्हटलंय, फडणवीसांचे एकनिष्ठ शिलेदार ज्यांनी तिसऱ्यांदा राष्ट्रीय पक्षाचे डिपॉझिट जप्त करून दाखवले त्याबद्दल त्यांचे जोरदार अभिनंदन। उत्तर प्रदेश आणि गोव्यात हीच परंपरा कायम राहील। या सदिच्छेसह एकच छंद कमळ पाकळ्या डिपॉझिट बंद। 2019 विधानसभा निवडणुकीतही अजित पवारांविरोधात पडळकरांनी बारामतीत निवडणूक लढवली, तेव्हाही अजित पवारांच्या दणदणीत विजय झाला, तर पडळकरांचं स्वतःचंच डिपॉझिट जप्त झालेलं। आता नगरपंचायत निवडणुकीतही शिवसेना काँग्रेसने भाजपला धोबीपछाड दिल्याने पडळकर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या टार्गेटवर आलेत।